तारापूर औद्योगिक वसाहतमधील विराज कंपनीच्या वायू प्रदूषणाने हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका झालेला आहे. गंभीर आजारांना या विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यानं हवेत सल्फर डायऑक्साईडचे सल्फ्युरिक आम्ल तयार होत असल्यानं सल्फर डायऑक्साईड जेव्हा श्वसनावाटे नाकपुड्यांमध्ये जातं तेव्हा श्वसन नलिकेतील पेशी सल्फर डायऑक्साईडमुळे फुफ्फुसामध्ये जाऊन गंभीर प्रकारचे आजार हजारो नागरिकांना उपधवत आहेत. सल्फर डायऑक्साईडचा प्रादुर्भाव पाहता शहरातील हजारो नागरिकांना याला सामोरं जावं लागतंय. कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून गेल्या कित्येक वर्षांपासून प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा बसवण्याच्या सूचना देऊनही कंपनी ही यंत्रणा बसवण्यास टाळाटाळ करते. तेव्हा महाराष्ट्र प्रदूषण मंडळासह जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांनी विराज प्रोफाईल कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणाबाबत दुर्लक्ष केल्याचं स्थानिक नागरिकांनी आरोप केले आहेत. विनायक पवार, SBN मराठी न्यूज, पालघर.